येवला तालुक्यातील राहडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून नागरिकांना आता खऱ्याखुऱ्या मॉकड्रिलची आठवण झाली आहे। दिनांक 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी येवला तालुक्यात राहडी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून नदी नाल्यांना पातळीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे। यावेळी कांदा, मिरची, सोयाबीन, भुईमुग आदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे। शासनानं त्वरित नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी राहडी परिसरातील आता शेतकरी करू लागले असून अशी माहिती पोलीस पाटील नितीन यांनी दिली आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी राहडी गावात प्रशासनातर्फे मॉकड्रिल घेण्यात आला होता। यावेळी राहडी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असे वृत्त झळकावल्यानंतर पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते। आज मात्र खरीखुरी ढगफुटी झाली असून राहडीकर आता खऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत।